आगे ने तो ठीक है कैसा हूँ औरंगाबाद शहरातील क्रांती चौकामध्ये राहुल गांधी यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न भाजप कार्यकर्त्यांनी केलेला आहे। भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली। आपल्या सोबत प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर आहेत। जोरदार आंदोलन सुरू आहे आणि पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये तुमच्यामध्ये झटापट सुद्धा झाली आणि राहुल गांधीच्या विरोधात गांधी विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। काय सांगाल? खरं तर भारतीय जनता युवा मोर्चाने महाराष्ट्रात जागोजागी म्हणजे प्रत्येक गावी जिल्ह्याच्या ठिकाणी हे आंदोलन केलं, त्याचप्रमाणे संभाजीनगर मध्ये सुद्धा या गोष्टीचा जोरदार निषेध करून हे उग्र आंदोलन केलंय। आणि यामध्ये फक्त राहुल गांधीची ही भारत जोडो यात्रा नाहीये तर हिंदुत्वाचं मनोबल तोडो यात्रा आहे। आणि त्यामुळे खरं तर मी त्यांच्याबरोबर बसलेल्या त्यांच्याबरोबर राहणाऱ्या त्या शिवसेनेला विचारू इच्छितो की तुमच्या हिंदुत्वाला आता फारकत द्यायची आहे का तुम्हाला? नाहीतर ज्यावेळेस मतं घ्यायची त्यावेळेस हिंदुत्वाचा भगवा तुम्ही बाहेर काढता, आता याचं उत्तर तुम्ही निश्चित दिलं पाहिजे। हिंदुत्व सावरकर या देशाचं हिंदुत्व आहे आणि तुम्हाला खरंच या हिंदुत्वाची जर फारकत घ्यायची असेल तर तुम्ही घोषित करावं, नाहीतर काँग्रेसची साथ सोडावी। आता या सगळ्या तुमच्या आंदोलनापूर्वी शिवसेनेकडून उद्धव ठाकरे स्वतः असं म्हणाले, संजय राऊत सुद्धा म्हणाले की तुम्ही सावरकरांना भारतरत्न का देत नाही, भारतरत्न द्या। खरं तर पहिले भारतरत्न हा पुरस्कार हे तर भारतीय जनता पार्टीच्या पद्धतीने निर्णय होईलच यांच्या सांगण्यावर नाही, यांनी जे हिंदुत्व बाळासाहेबांचं सांभाळलं नाही त्याची पहिली भूमिका स्पष्ट करावी। कारण ज्यावेळेस या हिंदुत्वाच्या नावावर यांनी इथं राज्य केलं 20 वर्ष, त्या हिंदुत्वाला लाथ मारण्याचं काम आपण केलं ते त्या पहिले उत्तर द्यावं की आपण हिंदुत्वाला फारकत देणार आहात का? भाजपच्या वतीनं आंदोलन इथं तुम्ही करता आहात, मोठ्या संख्येनं कार्यकर्ते इथं आहेत आणि जोरदार घोषणाबाजी सुद्धा सुरू आहे आणि तुम्ही आता पुतळा जाळण्याचाही प्रयत्न केला, काय सांगाल? आपल्याला माहिती आहे की भारत जोडो यात्रा या राहुल गांधी जशी महाराष्ट्रामध्ये आली तशी हिंदू धर्मियांच्या विरुद्ध कट कारस्थानं काँग्रेसची सुरू झाली, याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज आम्ही इथं जमलो आहोत। 2 दिवसापूर्वी स्वातंत्र्य सेनानी वीर सावरकरांच्या बद्दल त्यांनी जे अपशब्द काढले त्या अपशब्दाच्या निषेधार्थ आज आम्ही इथं जमलो आहोत। काही दिवसापूर्वी कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या विरुद्ध अपशब्द काढले, त्यावेळेस पण आम्ही निषेध व्यक्त केला होता। काही दिवसापूर्वी हिंदू देवतांचा पण त्यांनी अपमान केला, त्याचा पण आम्ही निषेध व्यक्त केला होता। काँग्रेसचा हिंदू विरुद्ध अजेंडा अच्छा याच भारत जोडो यात्रेमध्ये दिसून आलेला आहे। मला एक गोष्टीचं दुःख आहे, आदित्य ठाकरे हे आज भारत जोडो आंदोलनामध्ये राहुल गांधींच्या गळ्यात हात टाकून आज त्यांच्याबरोबर फिरत आहेत। जे बाळासाहेबांचा आज स्मृतिदिन आहे या दिनाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने आज मी शिवसेनेचा तीव्र निषेध व्यक्त करतो। आपल्यासोबत युवा या भाजपचे युवा पदाधिकारी पण आहेत, तुम्ही काय सांगाल की कारण पुतळा जाळण्याचा प्रयत्न तुम्ही केलात? याच्यामध्ये आज परत एकदा राहुल गांधी काँग्रेस आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष त्याचे नाना पटोले यांनी हिंदू विरोधी आज वक्तव्य केलेलं आहे। याच्यामध्ये प्रत्येक वेळेस आपण बघतो हिंदू देवधर्माबद्दल असेल हिंदू संतांबद्दल असेल काँग्रेस आणि राहुल गांधी प्रत्येक वेळेस वाईट अपशब्द वापरतात, त्याच्या निषेधार्थ आज भारतीय जनता युवा मोर्चा संभाजीनगरतर्फे इथं आंदोलन करण्यात आलेलं आहे। पोलिसांमध्ये झटापट झाली, त्याचबरोबर घोषणा सुद्धा एक वेगळ्या विचित्र पद्धतीने दिल्या जात आहेत आणि त्या घोषणा म्हणजे आंदोलनाच्या संस्कृतीमध्ये बसत नाहीत। एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या सगळ्या हिंदूंच्या भावना तीव्र असल्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य होत आहे। ज्या प्रकारे राहुल गांधी स्वतःला राष्ट्रीय नेते म्हणतात आणि ते वीर पुरुषांना अगत्या खालच्या भाषेत बोलतात तेव्हा हे काहीच नाहीये। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।